हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल टुडे वी आर गोइंग टू डिस्कस वन ऑफ द इम्पॉर्टंट कंटेंट दॅट इज प्रेझेंटेन्स अँड इट्स सबकाइंड्स यू नो हियर वी आर गोइंग टू लर्न प्रेझेंट परफेक्ट इन डिटेल्स मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंटेन्सचा जो उपप्रकार आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स हा डिटेल्समध्ये शिकणार आहोत तर लक्षात घ्या की प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा उपयोग आपण केव्हा करतो आय मीन व्हेन वी वॉन्ट टू स्पीक इन इंग्लिश लँग्वेज वेन शू वी यूज प्रेझेंट परफेक्ट टेन्स तरी मित्रांनो यामध्ये मी दिलेलं आहे की आता जे यूज आहे यूज इज ए अँड ॲक्शन हॅज बीन कंप्लीटेड इन द प्रेझेंट टाईम आय मीन व्हेन अँड ॲक्शन हॅज बीन कंप्लीटेड इन द प्रेझेंट टाईम दॅट टाईम वी हॅव टू यूज हिअर प्रेझेंट परफेक्ट टेन्स सो लेट्स सी द एक्झाम्पल ऑफ प्रेझेंट परफेक्टेन्स हेअर मित्रांनो बघा आय हॅव पास्ट एस एस सी म्हणजे तुम्ही मी एस एस सी पास झालो आहे म्हणजे मी एस एस सी पास झालेला आहे किंवा उत्तीर्ण झालेला आहे म्हणजे पास होण्याची जी क्रिया आहे ही पूर्ण झालेली आहे म्हणजेच की प्रेझेंटेन्समध्ये जेव्हा एखादी क्रिया पूर्ण होते तेव्हा आपण या काळाचा उपयोग करतो त्यानंतर तो मित्रांनो एक्झाम्पल लक्षात घ्या की दे हॅव वन अ मेडल त्याने मेडल त्यांनी मेडल जिंकलेलं आहे म्हणजे जिंकण्याची जी क्रिया आहे ही ते पूर्ण झालेली आहे मेडल त्यांनी काय केलेलं आहे जिंकलेलं आहे म्हणजे असं तुम्ही प्रेझेंट परफेक्टेन्सचा वापर शिकताना हे एक्झाम्पल्स तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत त्यानंतर मित्रांनो आपण वन बाय वन स्ट्रक्चर्स बघणार आहोत की अपरमेटिव्ह सेंटेन्स स्ट्रक्चर कसा आहे असतो त्याचप्रमाणे निगेटिव्ह स्ट्रक्चर कसा असतो आय मीन हेअर यु नो बघा तर अफर्मेटिव्ह स्ट्रक्चर सेंटेन्सचा स्ट्रक्चर इथं दिलेला आहे एस प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस व्ही थ्री प्लस ओ प्लस सी म्हणजे हा स्ट्रक्चर तुम्हाला पाठ करायचा आहे एस प्लस हॅव हॅज प्लस व्ही थ्री प्लस ओ प्लस सी अशा पद्धतीने हा स्ट्रक्चर तुम्हाला पाठ करायचा आहे मित्रांनो तर हे इथं बघा एस म्हणजे नेहमी सांगतो मी तुम्हाला सब्जेक्ट आहे त्यानंतर हॅव हॅज आहे इथं टू हॅवचे रूपं आहेत लक्षात घ्या त्यानंतर व्ही थ्री म्हणजेच क्रियापदाचं तिसरं रुपयाला पास्ट पार्टिसिपल म्हणतात त्यानंतर ओ म्हणजे ऑब्जेक्ट आणि सी म्हणजे कॉम्प्लिमेंट तर मित्रांनो इथे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत बघा ही हॅज कम फ्रॉम द मार्केट की बघा की तो बाजारातून आलेला आहे म्हणजे बाजारातून येण्याची क्रिया ही पूर्ण झालेली आहे यामध्ये ही सब्जेक्ट हॅज कम फ्रॉम द मार्केट इट इज कॉम्प्लिमेंट लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला त्यानंतरचं नेक्स्ट एक्झाम्पल बघा दे हॅव शेअर्ड एज्युकेशनल व्हिडिओ बघा इट इज अ व्हेरी ब्युटिफुल एक्झाम्पल तर या त्यांनी काय केल्यात एज्युकेशनल व्हिडिओ शेअर के शेअर केल्यात हे लक्षात घ्या मग केलेल्या आहेत इथं अर्थ लक्षात घ्यायचं म्हणजे ही शेअर करण्याची क्रिया जी आहे ती पूर्ण झालेली आहे तर अशा पद्धतीने आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्स बघितले आणि त्याचं स्ट्रक्चर बघितलं त्यानंतर आपण बघूयात निगेटिव्ह स्ट्रक्चर की यू नो वी आर लर्निंग हर निगेटिव्ह स्ट्रक्चर ऑफ प्रेझेंट परफेक्ट टेन्स तर यामध्ये बघा यस प्लस हॅव नॉट पब्लिक हॅज नॉट प्लस व्ही थ्री प्लस ओ प्लस सी म्हणजे पाठ करताना यस प्लस हॅव हॅव नॉट हॅज नॉट प्लस व्ही थ्री प्लस ओ प्लस सी असं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो तर यामध्ये बघा एक्झाम्पल सी हॅज नॉट जॉईन ऑनलाईन लेक्चर म्हणजे बघ म्हणजे जॉईन करणे म्हणजे काय रू म्हणजे अटेंड करणे जॉईन करणे हे लक्षात घ्या तर तिने ऑनलाईन लेक्चर जॉईन केलेलं नाही आहे बघा त्यानंतरचे एक्झाम्पल्स बघा यश हॅज नॉट अलाऊड हर यशने तिला परवानगी दिलेली नाही आहे लक्षात घ्या नॉट अलाउड हर हॅज नॉट अलाउड हर हे एक एक्झाम्पल तुम्ही इथे लक्षात घ्यायचं म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला निगेटिव्ह स्ट्रक्चर प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं तुम्हाला शिकता येईल आणि हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला व्हर्बल क्वेश्चन स्ट्रक्चर बघायचं आहे मग मी तुम्हाला आतापर्यंत मागच्या लास्ट व्हिडिओजमध्ये शिकवलेलं आहे की व्हर्बल क्वेश्चन म्हणजे नेमकं काय असते याला एसनो टाईप क्वेश्चनसुद्धा म्हणतात आणि याचं उत्तर जे असते ते यस किंवा नोमध्ये आपण देत असतो जसं की इथं सुरुवातीला आपण इथे स्ट्रक्चर बघूयात स्ट्रक्चर बघा हॅव ऑब्लिक हॅज प्लस यस प्लस व्ही थ्री प्लस ओ प्लस सी हे काय स्ट्रक्चर आहे आणि या स्ट्रक्चरच्या मदती मदतीने आपल्याला वाक्य तयार करता येतात जसं की बघा इथे एक्झाम्पल इथे दिलेलं आहे की हॅव यू अटेंडेड माय व्हिडिओ लेक्चर की तुम्ही माझं व्हिडिओ लेक्चर जे आहे ते अटेंडेड केलेलं आहे का म्हणजे ही क्रिया जी आहे हे लक्षात घ्या म्हणजे केलेलं आहे का लेक्चर झालेलं आहे आणि तुम्ही काही मुलांनी अटेंड केलेलं आहे मग तुम्ही केलेलं आहे का असं मी जर तुम्हाला प्रश्न विचारेल तर तुम्ही रिप्लाय कसं देणार येस सर वी हॅव अटेंडेड युअर व्हिडिओ लेक्चर नो सर वी हॅव नॉट अटेंडेड युअर व्हिडिओ लेक्चर म्हणजे असं तुम्ही रिप्लाय देणार आहात त्यानंतर जो मित्रांनो इथे मी एक्झाम्पल दिलेलं आहे है की हॅज ही अंडरस्टूड प्रेझेंट परफेक्ट टेन्स बघा म्हणजे मी टेन्स जर आता हे शिकवलेलं टेन्स आहे हा तुम्हाला शिक समजलेलं आहे का असं मी तुम्हाला विचारू शकतो किंवा असं म्हणू शकतो तुम्हाला की त्याला प्रेझेंट टेन्स समजलेलं आहे का मग तुम्ही उत्तर देणार आहात की यस ही हॅज अंडरस्टूड प्रेझेंट टेन्स बघा म्हणजे वर्तमान काळामध्ये जेव्हा एखादी क्रिया पूर्ण घडलेली असते तेव्हा आपण ह्या व्हर्बल क्वेश्चनचा वापर करून त्याला आपण यस नोमध्ये प्रश्न विचारू शकतो तर मित्रांनो बघा आपण प्रेझेंट टेन्सचं अफर्मेटिव स्ट्रक्चर बघितलं त्याचे एक्झाम्पल्स बघितले त्यानंतर आपण निगेटिव्ह स्ट्रक्चर बघितलं त्याचे एक्झाम्पल्स बघितलेत आणि व्हर्बल क्वेश्चन बघितलं आणि त्याचे एक्झाम्पल्स बघितलेत आय होप यू अंडरस्टूड यू you know नो द गिवन कंटेंट मित्रांनो अशा प्रकारच्या व्हिडिओज मी दुसऱ्या व्हिडिओजमध्ये hmm. पास्ट परफेक्टेन्स घेऊन येणार आहे आणि अशा प्रकारच्या नवीन नवीन ग्रॅमरच्या संदर्भामध्ये ज्या काही व्हिडिओज आहेत त्या तुम्हाला आवडतील नक्कीच आवडतील आवडल्या असतील तर तुम्ही सबस्क्राईब माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कमेंट करायची आहे की व्हिडिओ आवडली असेल तर कमेंट करा काही गोष्टी समजल्या नसतील तर ते सुद्धा कमेंट करा थँक्यू व्हेरी मच